स्वप्न बघितलं होतं की जो माझ्या पोटी पुत्र रत्न जन्माला येईल तो स्वराज्य घडवेल. सातव्या महिन्याचा कार्यक्रम माहिती का नाही? राहते का नाही आत्या? राहते का नाही? माता सावित्रीले माझ्या जिजाऊले पायाला साडी देण्याचा प्रयत्न केला. माझ्या जिजाऊ काय म्हणते? साडी नाही पाहिजे, तलवार तलवार दे, साडी नाही पाहिजे. दवा कुठं? शिवाजी महाराज घडले ना आमच्या बाया बिचाऱ्या. कोणी गरोदर असते तर कोणी राखड खाते, कोणी ओढशी, कोणी माती. आणि एवढी असून कोणाला काही नाही सापडतात. घरात जाते भीतीची माती उघडू करतात. बरोबर आहे की नाही? अभि मातीनं कोठे खाणाऱ्याच्या कोठी बाबासाहेबांना बाबासाहेबांना ज्योतिबा पैदा होतील का? होऊ शकत नाही. अरे एकीकडे भटा ब्राह्मणांच्या आमची वैचारिक लढाई कोणाशी आहे? डायरेक्ट जे वरची लेवल आहे. आम्ही चिल्लर लोकांची झगडत नाही. बाबासाहेब किंवा शेर आहे, मुरदाड नाही खाते. मुरदाड नाही खाते, खुद शिकार करते और खुद खाते. शेर कभी किसी का झूठा खाता है क्या? झूठा नहीं खाता, खुद शिकार करता है, खुद खाता है. म्हणून तर बोलतोय मी. त्यांची बुद्धिमत्ता बघा. एका त्या भटा ब्राह्मणाची बायको बरोबर 3% आहे. 3% अरे 3% आहे. पण असे धनाधना नाचून राहिले ना. आणि या धनाधना नाचणारे थंडे करणारे कडारा मास्तर सारखे माणसं पाहिजे. आणि कराळे मास्तर बोलतात आणि त्या बोलण्याला लेखणी तुरुणारे प्रणय भाऊ घोबरागडे यांच्यासाठी जोरदार टाळा दिला. प्रणय भाई गाणे तो बोध गायेंगे. मिशन मूवमेंट में तो अपने से अच्छी खतरनाक. हाँ अपन अपने मिशन मूवमेंट पे आए थे, लेकिन ये भी गाने बहुत जरूरी है. कारण हमें शिवाजी याद है मगर शिवनेरी किला भूल गए. माझा ओबीसी बांधवांना बघा, माझा प्रश्न चालू होता, जातीची नोंदणी चालू होती, तत्कालीन ओबीसी समाजाच्या मागल्या लोकांनी काय म्हटलं? आरक्षण आम्ही मागणार आहोत. आम्ही पाटील आहोत. गेल्यानं तुमच्या पाठीच्या लिखो पाठीने राहिले ना तुमचे. बाबासाहेबांनी काय म्हणलं होतं? बाबासाहेबांनी म्हणलं होतं आरक्षण घ्या, त्यावेळी घेतलं नाही. पण आता गरज वाटून राहिली माझ्या ओबीसी बांधव रस्त्यावर. म्हणून माझ्या बाबासाहेबांनी एक एक शब्द बोलला तो शब्द खरा झाला. आज काही लोक मनवादींची पिलावडे ते रस्त्यावर आणि बोलते आम्हाला संविधान बदलण्याची मुभा वाटते. डायरेक्ट लोक येतात आणि बोलतात आम्हाला संविधान बदलवायचं आहे. तर यो विकास राजा या मंचावरून त्याला ऐलान करतो. अबे आकाशाची उंची मोजायला टेप आहे का? आकाश चौधरी सर फार सुंदर कीर्तन करतात, जोरदार टाळा झाल्या पाहिजे त्यांचं. अरे आकाशाची उंची मोजायला टेप आहे का? समुद्राचं पाणी मोजायला माप आहे का? अबे संविधान बदलण्याची भाषा करता हराम पुरानो. अबे संविधान लिहाले दुसरा बाप आहे का? उत्पादन लय खतरनाक आहे. आबे पोट्टे हो गले दर्पण, आबे पोट्टे हो गले. स्वतः आपल्या घरी तांदळाचे पाकिट, त्याच्या साबणा, त्याच्या तेल, सोडा सगळं भरलं लोकांना वाटलं. पण कलाकारांना कोणाला भीक मागितली? राडे सर या भारत देशामध्ये जर महापुरुषांना कोणी जिवंत असेल ठेवलं असेल तर आम्ही कारण ठेवलेलं आहे. नाही तर इथल्या नेत्यांनी कधीतरी बाबासाहेबांचा महापुरुषांचा लिल्ला लावून टाकला असता. कारण पुढाऱ्याची 10 भाषणं ऐकून हलवी कान असा जिवाळी लागा बन माझ्या शाहिराचं गाणं.
असे निष्ठावान शाहीर असतात. राजानंदजीकडे पाहिले छोटे बाबू बहुत हीरे हुए और ये भी हीरा हमारे समाज में आए. और ये खूबी में बताना चाहूंगा, जरूरी नहीं है ये मुंह बोली तारीफ नहीं है, सबको बताए. प्रणय सतलज खाली मराठी तक सीमित नहीं, उर्दू लैंग्वेज में भी उसका बहुत बड़ा महत्व है. आज मुमिनपुरा के अंदर घुस के ऐसी शायरी करना, आज तक कोई मराठी शायर को, आशीष कुमार मंजर थे वो जमाने में, उनकी शायरी मैंने सुना था, उनके बाद में मेरे को प्रणय भाई ने वो बात दिखी. इसलिए तो मैं कहना चाहूंगा क्या पर अभ्यास छोड़ू न देता उधारीच्या पैशावर बुलेट घेतली बापाच्या पैशावर. मी बोलतो ना, उत्पादन जर खराब निघलं तर सॅम्पलला दोष द्यायचा, कारखान्याला पकडा. त्याच्यात चुकी माय बाबाचे एक लाथ मारलं त्याच्या कमरी काय रे शिकायचं शिक. आमच्या बापानं आम्हाला तेवढं शिकलं, बेटा मॅट्रिक पास झालं ना शिकायचं शिक, नाही तर जायरूम नव्हता पण विजय पटकी ते शिकलो ना. आपल्याला परिस्थिती माहीत आहे, परंतु आज तसं राहिलेलं नाही. आजकाल बोलते मर जाऊंगा, फाशी लग जाऊंगा, मैं जान ले लूंगा, मैं ऐसा कर दूंगा, मैं चीन कर डालूंगा, मैं जापान कर डालूंगा, करत काहीच नाही. काय काय बोलते तर मजा घेत मिळेल राजू कापतो कायले कापतो, तू कायले कापतो, मी कापतो ना, माझ्यावर गेलं ते काय जगून फायदा आहे तुझ्या धरतीवर. कम करलो रफ्तार मोहब्बत ठीक नाही, मंडी वाटो कम करलो रफ्तार मोहब्बत ठीक नहीं, हससे ज्यादा यार मोहब्बत ठीक नहीं. अरे सपने पूरे करो पहले अपने माँ बाप के, उससे पहले यार मोहब्बत ठीक नहीं. पूर्ण गाणं गाणार नाही, पूर्ण गाणं युट्यूबला ऐका, आणि जे गाणं ऐकणार नाही समजून जात त्यांच्या पोट्यामध्ये फॉल्ट होणे नाही, नक्कीच होईल, विषयच नाही. कारण जसं DNA तसं उत्पादन, नायगाव साहेब जसं वान तसं बोल्ड. मराठीचं वानच खराब आहे, काय बोंड येईन त्याला भेंडे म्हणतो म्हणतो काय म्हणणार पार अभ्यास सोडून देता भला फुकाची उरावर घेता. अच्छा मैं तो गा रहा था, मैं पहली बार गया मुंबई, आणि तीनच दाखवलं मला स्टुडिओ. आजच्या दिवशी घेऊन गेले स्टुडिओ, अरे उद्या ये म्हणे तू, रस्ता पाहून घे म्हणे बरोबर. मला होतं गेलो स्टुडिओ, घाट झाले ते स्टुडिओवाले दादा बोले लँग्वेज हमको कुछ कुछ शब्द समज में नहीं आ रहे, लेकिन ये बोले है क्या, बोले म्हणला ये हमारे तरफ आयटम बॉम्ब फुटने वाला है. म्हणलं दादा जसं तुमची भाषेत आहे का ना, म्हणलं इकडचं तसं हे आमच्या वराठी भाषेतलं बियाणं आहे, म्हटलं त्याचं नाव आहे म्हटलं निलेश कराडे मास्तर. आणि हे गाणं लिहिलं प्रणय सतलजनं, आणि हे कमलेश गायकवाड जिथे मानलेले कवी गायक आहेत, कमलेश गायकवाड गोवा लोकगीतो का वाच्य आहे, बहुत अच्छे अच्छे. ये कोने क्या वो बुलाती है मगर जाने का नहीं, ऐसे ऐसे गुनी लोगों ने गाने को पसंद किया. म्हणून तर म्हणणं आहे अरे परिस्थितीचा आणि ज्ञानाचा समाजात रे माय बापाचा ताट बनार पाठी चकणा.
तो म्हणा नाही आता मी म्हणतो मी आत्महत्या करतो ढोमण्यात पाणी घेऊन म्हणून काय लागत काय लागत काय काय माय माय मोठं बोलते ते कुठे राहू द्या नो मारू नका एकटं काय काय रे एकटं सय काय ते मारणला थाकण द्यायला घराच्या बाहेर चांगलं असं तर ते परख्याचंही आपलं माना आणि जर ते खराब असं तर एक लाज बिलकुल खालास केले जर कोणी वडाराचं पोरग कोण्या पारध्याचं पोरग जर कलेक्टर बनत असं तर त्याला मदत करा आणि एखाद्या बामणाचं पोट नालायक निघलं असं त्याला नालायकच म्हणा असं नाही बाप मोठा विद्वानाचं पोट नालायक निघून जरूर नाही आहे हृदय सम्राट असं त्यातही टाकतो येणारे भावी आमचे निघले आपली पोटातच आहे ना ते कसं निघते काय निघते तुम्हाला माहीत आहे त्याच्याच मागं लागतं काय घेणं देणं दिवसाकांतील लावलं म्हणून तर म्हणणं आहे अरे परिस्थितीचा आणि ज्ञानाचा समाधान रे कारण कलेक्टर मला काही एकट्यालाच घडवायचे आहे का रे बघ तुम्हाला सगळ्याला घडवायचे आहे दोन्ही हात वर्त करून टाळ्यांसोबत जे हात वर्त करतील समजून जाईन बाबासाहेबाचा डी एन ए त्यांच्या हाती आणि जे हात वर्त करणार आहे समजून जाईन काहीतरी लक्षात घ्या तुम्ही आता दोन्ही हात वर्त करून तिकडे मागचा मोलला कराडे मास्तरच्या भाषेत सांगू का बे शेंबडे हो समाजासाठी काम करते त्या संस्थेला दिले त्याने जिंकलेले पैसे आणि ते टोठ ठोठ जे होतं का नाही साहेब अरे रे 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 असं काही लागलं म्हणलं ह्या काय फॉर्म्युला आहे म्हणजे तो ठो धो धो ते सांगा गुरुजी तुम्ही आमच्या एम पी एस सीच्या पुट्ट्याने मराठी व्याकरण आहे त्या चोटक्याने सूर्य लिहितायचं लहान लिहायचं का मोठं लिहायचं इथून प्रॉब्लेम आहे मी लिहायचं असलं तर दीर्घ लिहायचं का रसोल लिहायचं हे नाही लिहित स्त्री नाही लिहित तर त्या पुट्ट्याचा विषय कुठे येते माहित आहे का हे मराठी भाषेचे व्याकरण असल्यावर त्याने लेखाने व्याकरणाचे उच्चार हे पाठ करते भीतीनं डोकं आपटॉक्ट पाठ करायची गोष्ट नाही का ठीक आहे आता हे पीती डोकं मारलं छोटक्या गोष्ट म्हणजे ओठ आता हे पफ बाबा उठालते पफ बाब पफ होत चाललं म्हणते मास्तर बरोबर सांगून राहिला ज्यानं ओट ज्याचं हे एखाद्या पोट्याचं ओट असं जन्मता टराटलं राहायचं पॅन्ट टराटल्या सारखं पाहिलं ते इकडून टराटलं तर एखाद्याचा पॅन्ट टराटला तर ओट बी टराटलं राहायचं त्याचा पफ बाब बी टराटते हो त्याला मग शिवून भेटतात आपली जिमनी ना
म्हणून केली गोष्ट. आता दंत वर नाही, दंत दंत म्हणजे दात. ही जीभ अशी मांगण्या लागते सालेले दिवस आणि अशी रिवर्स नेली तर रक्कम दाताल ठोस मारणार. रक्कम दाताले ठोस मारा त था द द. हे त्याला तिथं सांगितलं मी आता गेलो म्हटलं सांगा हे सांगा अलगच आहे शिकवायची टेक्निक. म्हणजे खूप चांगला कार्यक्रम झाला तू आणि गाणं झालं एक नंबर. धुवा धुवा करून टाकला म्हणून तर म्हणणार कोण आपल्या कोणाला कलेक्टर बनवणं चाहते. अबे चपराच्या पपराच्या जागा सोडा ना, लई झाला ना ते घरासमोर माठी नाव काय अमके अमके साहेब पाहिजे साहेब खोत्र्याचे साहेब पत कोणता आहे चपराशी काय करते पाणी वाटते आपलं लई पाणी वाटलं ना लय जेवण वाढलं लोकांनी अबे आता तरी मुद्द्याच्या जागा हासिल करावे बाबासाहेब सांगून गेले. म्हणून अबे पोटे हो काले अबे पोटे हो काले अबे पोटे हो काले शेवटचा कडवा सादर करतो प्रणय भाई माफी सांगू का हो सारे आर्टिस्ट आहे क्युके ये गाणे बजाने का वसूल हक तल भी नहीं होना चाहिए है ना. आप सुनते रहना ये गाना यूट्यूब पे और हम लोग और फिर से लाइव में इसको कराड़े सर मैं प्रणय भाई चौधरी साहब आपले करूड़े छर मेहनत आणखी आला लाइव मध्ये चांगलं करू पण मला तर असं वाटतं हे जे गाणं बनलं याच्यापेक्षा छान होऊच शकत नाही आता काही कारण होऊच शकत नाही कारण एवढी मेहनत या गाण्यामागे लागलेली आहे. मी तातडीनं गेलो एकदम वैशाली ताईनं खूप सपोर्ट केला आभार आहे तिचे. तिकडून आलो प्रणय भाऊ सोतसुसा दोन जो झोपला नाही आपला प्रसंजित पुढे गेला प्रसंजित छोटू हे दोन्ही पोरं लागलेले लोकेशन कसं घ्यायचं काय कसं करायचं दसरा जवळ आला आता आपल्याला गाणं रिलीज करावं लागते एवढी पंचायत आमची आमचं आम्हाला माहीत पण ते गाणं मात्र करून दाखवलंच म्हणून शेवटचा कडव सादर करतो. काय म्हणणार पोट्टे मंदी हे खरू झाली स्पर्धा परीक्षा फॅशन झाली व्यवस्था एवढी पॉवरफुल होती तो काही बोलतात कराडे गुरुजी कराडे गुरुजी आजही नाशिकात कुणाची ताकद होत नाही पुण्यामध्ये कुणाची ताकद होत नाही पण त्या काळी मनुवाद्यांची पिलावळ एवढी मोठी होती तरी बाबासाहेबांनी लढा उभारला. नाही भेले ना बाबासाहेब नाही भेले म्हणून तर म्हणतो आता लढवय्याने जावे तिथे भगोड्यांनी जाऊ नये लढवय्याने जावे तिथे भगोड्यांनी जाऊ नये संधी साधी स्वार्थी पगड्यांनी जाऊ नये. मनोज राजा भीमा कोरे गावला मर्दानी जावे भीमा कोरे गावला हिजड्यांनी जाऊ नये लढवय्या जाऊ क्योंकि ज्ञान को पाने के लिए एक मुसाफिर बेकरार था ज्ञान को पाने के लिए एक मुसाफिर कराडे सर तुम्हाला लय आवडले ज्ञान को पाने के लिए एक मुसाफिर बेकरार था इस भारत माँ के गले का वो नीला नीला हार था. अरे पढ़ाई करने सात समुंदर पार जाने वाला मेरा भी एक पहला महार था म्हणून तर प्रणय सतलज लिहितात का पोट्या मांदी हे खरू झाले स्पर्धा परीक्षा फॅशन झाले अभ्यासाला रे बनवा छंद नाही तर हातात उरती.
माग चालत असेल तो अभ्यास कर का माग अभ्यासावर अत्याचार करून तुले जे जमते ते काम कर रूम ना जपते तुले जी पहिला तर तेच कर ते काही माग नाही पण मेहनत कर असा घाम गाळ आला लाईले कुठंच काम नाही कुठं काम आहे आला लाई नाही तर मिस्तरेचे घमिले उचलायला जा पण काम कर बीस अभ्यासाचं नाटक करू नको ना अभ्यास होत असेल तर चांगला कर म्हणून तर म्हणणं आहे प्रणय सतलज सांगतो तुम्हाला मित्रांनी खुलू का तुमको आना पडेगा अरे प्रणय सतलज सांगतो तुम्हाला कणसो ज्वारी बाजरी नाही जमत काही चना चना तरी उगवा सोपं उदाहरण दिलं साधे सोपे शब्द आहे यापेक्षा हे माणूस लय भारी लिहू शकते पण या माणसाने शब्द जाणून बघून एकदम असे घेतले का कम्प्युटरमध्ये फिट झाले पाहिजे एकदम जे अंगठा छापी असेल तर सांग पाटला कुठलं त्यालाही समजलं पाहिजे हे गाणं काय आहे म्हणून तर म्हणतो प्रणय पोटे हो गया लेकर अबे पोटे हो गया लेकर माझी ताई आहे वैशाली करून जोरदार टाळ झाल्या माझ्या विदर्भातली असून मुंबईमध्ये आज यायचा मामला काय खडी संपा सुरांची देवी तर आमच्या समोर बसलेली आहे तो काही विशेष नाही यांना ऐकवाय कुठं आम्ही स्वरात आलो बेसुरी लोक स्वरात येतो सुषमा देवीचं गाणं ऐकू बेसुरी लोक स्वरात येतात यांचा आम्हाला अभिमान आहे जोरदार टाळ्या झाल्या पण आपलं म्हणणं कोणाले आपली तुतारी कोणाला टोटणं चालू आहे ज्याला काही जमत नाही अकलीचे तारे काही तोडू नको नाही की तर वावरात चना उगव नाही तर मग आपे पोट्टे हो गले तर मैं मर जाऊंगा मैं पट जाऊंगा मैं ऐसा कर लूंगा घूमने पानी घूम अरे जानू मोरी जाने मन अबे प्याण घाला तो सुधारा नहीं तुम्हें जानू मोरी जाने अबे जानू लय भेटल ना तुले मायबाप भेटतील का हा मायबाप नाही भेटत अबे मरशील तर त्याचं काही जाईल का मायबापाचं जाईल ना लेखा मायबाप किती रडतील मोक्समोक्स म्हणून क्युकी खुद्दार हो किसी बेईमान से नहीं मिलता ये विमान बेचकर किसी गद्दार से नहीं मिलता जो हो सके तो इसे संभाल के रखना मेरे यारो ये माँ बाप का प्यार हरे बाजार में नहीं मिलता म्हणून अबे पोट्टे हो गले कर तो शूटिंग में भी नहीं आ गाने के मेरे को ना हाँ हम जो अम्मा दे साहिब यहाँ चकना बरस सद अम्मा दान में आ गए आने का है मन्ना है आप ये पोटे आपके सुरीले आवाज मैं तो बीच आप ये पोटे हो काले करवान अरे गाना संपूर्ण राय लो कसा प्रतिशत दिल ले पाई जी ज्यांच्या रक्तात फलटा आहे त्यांना काही आपला आग्रह नाही पण ज्यांचं रक्त सरसरत आहे त्यांनी दोन्ही हात वर्त करू ज्यांना ज्यांना दोन हात आहे त्यांनी दोन हात वर्त करा ज्यांना ज्यांना एक हात आहे त्यांना त्यांनी एक हात वर्त करा आणि जे हात वर्त करणार नाही ते लागवा धनेश्वर आहे मग एका हाताने हातून आठे पोट्टे हो शिष्टप्रमाणे बोलवत
पोटे हो कलेक्टर बना, आपे पोटे हो कलेक्टर बना, आपे पोटे हो कलेक्टर कार्यकर्ता श्रीकांत दादा गोरखडे उमेश दादा बागडे यांच्यासाठी जोरदार टाळ्या दिले पाहिजे आणि म्हणणं काय आबे पोटे हो कलेक्टर आबे पोटे हो कोण कोण म्हणते रे कलेक्टर नाही नाही ते साऱ्याचीच खरकटी आहे ती नाही बाबा तेवढं नाही ते दुसरे प्रोग्राम मध्ये नेक्स्ट एपिसोड मध्ये घेऊ आबे पोटे हो आपला विषय आता कराडे मास्टरचा आहे कोणता आबे कलेक्टर बना आबे पोटे हो कलेक्टर वीस रुपयाचं पेट्रोल मध्ये पहिले माणूस हिंगन घाट वरून वर दिलं जाय आता वीस रुपयाचं पेट्रोल टाकलं झाला सत्यनाच मी धक्का मारला हे इकडून धक्का मारता ते तिकडून या चोट्याले गाडीत पेट्रोल टाकायची सोय नाही बापाला दे पैसे पैसे दे ना जीवाला कमी जास्त कर तू पैसे घेते बापा जवळून तिकडं जानू मोरी जाने मन ठर्या 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 येतं स्पीडनं नेते का रस्त्यानं म्हणून तर म्हणणार गुरुजी अरे पोट्टे हो कलेक्टर बना आपे पोट्टे हो कलेक्टर बना आपे पोट्टे हो कलेक्टर स्वामी मानी जाएंगे।